सुमन देऊन आणि इथून पुढे एवढं आता कार्यमन आहेत आणि जर सर्वांनी हात जोडला आहे तर तोही हात जोडेल एवढा विनम्रही होईल. हे ज्या दोन्ही भावनाच्या आहेत या दोन्ही भावनांच्या चांगल्या पद्धतीने जागृत होते. इतिहासाबद्दलच आपण अनेक गोष्टी या ठिकाणी मांडल्यात. उगवते का होईना अनेक इतिहासाबद्दल बोलण्याबद्दलची आपण अशी परखडपणे मांडली. त्यामध्ये खरंच आजची परिस्थिती अशी आहे, माझ्या जातीत जन्मलेला तोच माझा ही भूमिका कुठेतरी. नंतर या ठिकाणी अमरजीत दादा बारगळ आवर्जून उपस्थित आहेत. माझ्या वतीने आज मंचावर जे तीन मान्यवर आहेत त्या मान्यवरांचा सत्कार मला करायचा. सत्कार या तीन मान्यवरांचा आपण सत्कार करूया. सर्वप्रथम आपल्यामध्ये अमरजीत दादा बारगळ, टोपी आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार. त्यानंतर यांचं संपूर्ण जडणघडण कुठं झाली असेल तर ते मामाकडे असतील आणि या नात्यानेच आपल्याला हे आपल्यालाही प्रिय आहेत. म्हणून मी विनंती करतो अमरजीत दादा बारगळ. त्यांची क्षमा मागतो कारण की ते चांगला वक्ता नाही, वक्ताच नाही म्हणजे तरी आपल्या समोर काहीतरी प्रतिष्ठानचे सचिव करत आहे आणि खरोखरच आपण सर्वांनी त्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. दुसरी जी व्यक्ती याचा दुसरा पिलर आहे म्हणजे माझे सुरुवातीचे 30 वर्षापूर्वीचे मार्गदर्शक की ज्यांच्यामुळं मी प्रॅक्टिसही करू लागलो ते प्रकाश खाडे सर. खर तर हे मित स्वभावी म्हणजे कमी बोलणारे आणि प्रेमळ समंजस अशा प्रकारचे आहे आणि अशा सत्कार होईल. सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या याची काय कारण आहेत मला स्वतःला असं वाटतं. या कारण विकासाचा जो समतोल साधायला पाहिजे तो साधला जात म्हणून लोक असं म्हणतात की नाही आम्हाला आता स्वतंत्र होऊ द्या. हे आपण त्या काळामध्ये सगळं केलं आणि भाषावार प्रांताच्या झाले मग महाराष्ट्र झाला. याचा एक तोटा असा झाला की आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जे मराठी माणसं आहेत त्यांचे आपले संबंध संपले किंवा आपण संपवले. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे की इंदोर आणि बडोदा ही काही दूर नाहीत आपल्यापेक्षा, पण इंदोरला जर तुम्ही गेला तर अहिल्याबाईंच्या विषयी इतकं नितांत प्रेम आजही त्या इंदोरच्या माणसाला. मी त्या राजवाड्यामध्ये जाऊन पाहिलेला आहे राजवाडा इंदोरचा. इंदोरमध्ये अहिल्याबाईंचे आशीर्वाद आजही त्या माळवा प्रांतातल्या आज म्हणजे आता इतकी वर्ष झाली लोकशाही आली राजेशाही गेली लोकशाही आली पण आजही अहिल्याबाईंचं स्थान त्या लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारे. पण आम्हाला काय माहित नाही किंवा बडोदा संस्थान जर आपण बघितलं सयाजीराव, हा सयाजीराव महाराष्ट्रवार प्रांत रचने